Hello. 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 Mama, asunne mama. Mama, oh mama. Hare Jai Jai Ram Krishna Hare
सुंदरत ध्यान उभे विटवरी सुंदरत ध्यान उभे विटवरी सुंदरत ध्यान उभे विटवरी सुंदरत ध्यान उभे विटवरी सुंदर कट्टावरी आठवनिया तुळशी हार गळा तुळशी हार पितांबर तुळशी हार गळा काज पितांबर भरमणि विराजित आ
Hari Jai Jai Ram Krishna 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 Hari Jai Jai
निगमाचेवन निगमा
करुषिण यारे गौरिया के घरी यारे गौरिया के घरी नका सो दू करुषिण नका सो दू करु यारे गौरिया के घरी यार
Hari Jai Jai Hari Jai 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 Yeah.
Thank you.
पद्मावली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज आज आपल्याला देव दाखवायला निघालेत. पुष्कळशा गोष्टी पुष्कळशा माणसांना बघाव्याशा वाटतात, कळाव्याशा वाटतात, दिसाव्याशा वाटतात. संसारातल्या गोष्टी दिसत नाहीत तर देव कसा दिसावा. कितीतरी माणसं आहेत की ज्यांनी वाघ पाहिला नाही. घरातला वाघ त्याच्या डडकाळ्या असतातच, घरात वाघिणी सुद्धा काही कमी नसतात नाही का. वाघ म्हटल्यानंतर वाघिणींना बरं वाटलं असं कसं सोडीन बरं मी काय. अहो डरकाळी म्हटल्यानंतर हिने मारल्यानंतर तोही मारतो. तसं काहींनी वाघ बघितला नाही, काहींनी सिंह बघितला नाही, काहींनी हत्ती बघितला नाही, काहींनी सोनं बघितलं नाही, काहींनी हिरा बघितला नाही, काहींनी माणिक बघितलं नाही. शोधात सगळेच आहेत. जी माणसं संसाराच्या शोधात नाहीत पण देवाच्या शोधात आहेत अशा नाही देव दिसत नाही. मोठी गंमत आहे जीवनाची. त्याचं कारण असं आहे, चालतोय पण योग्य दिशेने नाही, चालतोय पण योग्य दिशेने नाही. योग्य दिशेने आलास म्हणून इथे पोचलात, नाहीतर कीर्तन झाल्यावर असला असता. का म्हणले उशिरा का, नाही म्हणले आम्ही तिकडेच गेलो गावाच्या बाहेर. योग्य दिशा, योग्य दिशा सापडल्यानंतर परमार्थिक दशा प्राप्त होते, नाहीतर त्याच्यासारखी दशा होत नाही. दशा दशा होता जीवनाच्या. धड संसार नाही, धड परमार्थ नाही. धड शिष्य नाहीत बर का, धड बायको नाही. बघा काय अवस्था आहे संसाराची बर का. संसार वाईट आहे म्हणून बायको केली नाही, परमार्थ केला. शिष्य तरी भेटावेत ना. सध्याच्या काळामध्ये गुरुला शिकवणारे शिष्य भेटतात, शिकून घेणारे नाहीत. अशा करता वाटचाल चालू आहे. तुकाराम महाराज मोठं सुंदर लिहित आहेत, आपलं कृष्णचरित्र मोठं आनंदात चालू आहे, मोठं कौतुकाने चालू आहे. जवळजवळ 3 आठवडे झाले, 3 आठवडे रोज वृंदावनामध्ये गोकुळामध्ये आपला मुक्काम आहे. भाग्यवंत आहोत आपण निश्चितच. का म्हणून येऊ नाही का, का म्हणून घेऊ नये. संत वचनाच्या प्रभावळीखाली संतांची बोट धरून जर रोज आपल्याला वृंदावनातली वारी घडत असेल तर का भाग्यवान म्हणू नये. नाही का, ऑफिसची वारी करतो, संसाराची वाऱ्या करता करता जन्म जन्मांतर गेले. पण ज्या दिवशी कृष्ण प्रभूची वारी घडेल त्या दिवशी सगळं वारेल. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. ज्या दिवशी पद्मनाभ संत संगतीने जोडेल तो दिवस भाग्याचा. म्हणून प्रत्येकाला वाटतं देव दिसावा, देव भेटावा, नाहीतर कळावा. अहो एक का मार्ग आहे, कुणी योग, कुणी जप, कुणी तप. आमचं भाग्य थोर की आम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या नंतर जन्माला आलो, नाही तर आपण सुद्धा डोळे झाकून देव बघितला असता. डोळे झाकल्यानंतर देव सोडून सगळं दिसतं. माझं बोलणं कळलं का, एक्सेप्शन सोडून द्या. वी आर फॉर द मासेस. आपला विचार जो अथंग समाज जमतो त्याच्याकरता आहे. एखाद्याला डोळे झाकून दिसला आम्हाला समोर राहून सुद्धा दिसत नाही. धृतराष्ट्राच्या कुळातले किती अवघड आहे. धृतराष्ट्राच्या कुळामध्ये जन्म झाल्यानंतर मुळात आंधळा,
आतूनही आंधळा बाहेरूनही आंधळा, अशा जर आंधळ्याच्या पोटी जन्म झाला तर कृष्ण घरात नांदत असून सुद्धा दिसणार नाही. महाराज काय कौतुकाने सांगतायत, कोणी वेदाचा अभ्यास करते, कोणी शास्त्राचा करते, पुराणाचा करतंय. पहिलंच अभंगाचं चरण आहे, निगमाचे वन नका शोधू करू शीण यारे अगम निगम वेद. आता मला सांगा, हा सगळा एवढा समाज बहुजन समाज जमलेला आहे, कुणाला वेद कळतो? बर, पुढचा एक प्रश्न, किती जणाला अधिकार आहे? किती जणाला कळतो आणि किती जणाला अधिकार आहे? ज्यांना अधिकार आहे त्यांना तरी कळतोय का? वाचता येतोय का? अभ्यास करता येतोय का? ती प्रवृत्ती तरी आहे का? कसा काळ आहे बघा, नाही का? एक सांगतो, या काळाकरता हे अभ्यासच नव्हेत. या काळाकरता काय आहे ते हे आहे. काय म्हटलं मी? ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे संत होऊन गेले, महात्मे होऊन गेले, चार वेदाची चार महावाक्य आहेत. अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्त्वमस्यादि अहम ब्रह्मास्मि. चार वेदाची चार महावाक्य, अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्त्वमसि अहम ब्रह्मास्मि. पण ज्ञानेश्वर महाराज आपल्या अवंगात म्हणाले, तत्त्वमस्यादी महावाक्य उपदेश, पण नामाचा अर्धांश नाही तेथे. बघा, हे बाबा महाराज नाही म्हणत बरं का, हे ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. अर्थ कळला का? महावाक्य आहे, नाम नाही. तत्व असी, ते तत्व तू आहेस. काय सांगतं तत्त्वमसी महावाक्य? काय सांगतं? ते तत्व तू आहेस. बरं का? ज्याच्यामध्ये स्वरूपाचं वर्णन केलं जातं ती महावाक्य, तत्त्वबोध दिला जातो ती महावाक्य. तत्त्व असी हे गुरु सांगतात, मग शिष्य काय म्हणतो? तत्त्वमसी नाही, तो म्हणतो बरोबर आहे महाराज आपण सांगितलेलं, अहम ब्रह्मास्मी. तत्त्वमसी हो, ते तत्त्व मी आहे. नाम कुठं आहे? तो बोध आहे, त्याच्यातून बोध काहीला होतो काहीला होत नाही. तत्त्वमस्यादी महावाक्य उपदेश काय आहे? उपदेश आहे, नाम नाही. उपदेश काही लोक घेतात, काही लोक घेत नाहीत, बरेचसेच घेत नाहीत. एखादा घेतला तर घेतला. याच्यावर मी आळंदीला जो महोत्सव झाला ना माझा, त्याच्या वेळेला 4 दिवस आळंदीत कीर्तन होतं या अभंगावर. ज्यांनी ऐकलं असेल त्यांच्या लक्षात असेल. सहज ओघाने आलास, निगमाचे वन नका शोधू करू शीण. मग आता मला सांगा, कळलं मी ब्रह्म आहे, होऊन होऊन काय होतं? सामान्य भ्रमापेक्षा मोठा भ्रम झाला. मी शिल्लक आहे तिथपर्यंत भ्रम आहेच. एक सांगू का, लोखंडाची बेडी आणि सोन्याची घातली तर काही बेडी नाही? साईज तीच, माप तेच. ज्याच्या पायात लोखंडाची बेडी होती त्यालाही हलता येईना, आणि सोन्याची बेडी होती तो म्हणला सोन्याची बेडी आहे, पण म्हणला माप तेच आहे. तुला जसं हलता येत नाही तसं मलाही हलता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज मोठ्या कौतुकाने काय म्हणले? तुका म्हणे अहम ब्रह्म आड ये वो नेदी भ्रम, आड ये वो नेदी भ्रम, आड ये वो नेदी भ्रम. तुका म्हणे अहम ब्रह्म आड ये वो नेदी भ्रम, तुका म्हणे अहम ब्रह्माडे वो नेदी भ्रम. काय भ्रम आला? मीच देव. गम्मत बघा, अहम ब्रह्म, तुकाराम महाराज म्हणाले ब्रह्मामस्मिया अभिमान शुद्ध ब्रह्मन वेदान.
ब्रह्मास्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्मन वेदान म्हणून तुका म्हणे अहम ब्रह्म आडे येऊ नेदी भ्रम. एक सांगू का जाणते मंडळी, आता आपण या सगळ्या सिद्धांताची परिसीमा अहम ब्रह्म, म्हणजे त्यांचं जे ज्ञान तो वारकऱ्याचा ब्रह्म. म्हणजे बोलणं समजलं नीट? तत्वबोध काय? अहम ब्रह्मास्मी. महाराज म्हणतात तुका म्हणे अहम ब्रह्मन आड येऊन येदी भ्रम. तुमच्या अजून लक्षातच येत नाही की वारकरी संतांनी काय उंची गाठलेली आहे. बरं का, कोणची उंची गाठली? आम्ही अहम ब्रह्मास्मी पर्यंत आलो, ते म्हणले तो भ्रम आहे. म्हणून तत्त्वमस्यादी महावाक्य उपदेश, पण नामाचा अर्धांश नाही ते. म्हणून नाम संकीर्तन करिता जवळी जोडला असे. आता काय गोड लिहित आहेत माऊली, स्वर धरत चला. मोठ्या गोड लिहित आहेत. तत्त्वमस्यादी महावाक्य उपदेश नामाचा अर्धांश नाही ते. नाम वज्र कवच हातव निर्गुणाचा अभ्यास. म्हणून नाम वज्र कवच, म्हणून नाम संकीर्तन करिता जवळी जोडला से आता. म्हणून नाम कळी काळ यमाचे भार पळाले तेथे. भार कळी काळ यमाचे भार पळाले तेथे. हा